कटलरो सुद्धा माहित नाही. गिरीश महाजनजी, तुम्ही असं म्हणालात की रक्षा खडसेंच्या तिकिटासाठी एकनाथ खडसेंनी लोटांगणं घातली, दिल्ली वाऱ्या केल्या, सगळं मान्य आहे. पण मग तुमच्याकडे रक्षा खडसेंच्या ऐवजी त्या मतदारसंघात उमेदवार नव्हता का, हा पहिला प्रश्न. खडसेंवर जर एवढी नाराजी आहे, त्यांनी जर एवढी टीका केली आहे तुमच्यावर, फडणवीसांवर, पक्षावर, तर रक्षा खडसेंना तिकीट का दिलं? बरं दिलं तर दिलं, त्यांना राज्यमंत्रीपद का दिलं? तर मी आधीच सांगतो की माझं रक्षा खडसेंबद्दल कुठले दुमत नव्हतं. तुम्ही देवेंद्रजींना विचार, कोणाला विचारू शकता, माझं कुठे दुमत नव्हतं की यांना तिकीट दिली. ठीक आहे, ती खूप फिरायची, काम करायची, तिच्याबद्दल पब्लिक कॉन्टॅक्टमध्ये असायची, तिच्याबद्दल माझ्या मनात तिची खरं अवस्था दोघींकडे आता काय करून काय नाही अशीच होती खरं. म्हणजे घरात आलं की ते बाहेर आमच्याकडे आलं की मग आम्ही तिची गंमत घ्यायचो, कधी कधी बोलायचो तिला, मुद्दाम बोलायचो, हे चाललेलं होतं. म्हणून माझं रक्षा खडसेंबद्दल कुठेही तिकीट देऊ नका म्हणून दुमत नव्हतं, कुठे दुमत नव्हतं. कधी मी ते व्यक्तही केलं नाही, कधी चोरून लपोरी दिल्लीला गेलो नाही, का तिथेही बोललो नाही, कोणालाच बोललो नाही. मी तो विषय नाही आमच्याकडे. तिला तिकीट मिळालं तिच्या नशिबाने, तिला राज्यमंत्रीपदही मिळालं तिकडचं, मंत्री झाली तिच्या ठिकाणची, आम्हाला त्याबद्दल काही आकस नाही. पण ज्या पद्धतीने एक त्याची खरं त्याची सगळी म्हणजे तिचं विचारीचं बरेच सँडविच होतं आहे हे मला माहीत आहे, ते मला माहीत आहे. पण हे जे माशे आहेत ना, हे ज्या पद्धतीने बोलतात ना, खरं म्हणजे मला त्यांच्यापेक्षा 10 पट घाण बोलता येईल. पण आमचं ते कल्चर नाही, आमच्या पार्टीचं ते कल्चर नाही, मी नाही बोलू शकत असं ते बोलतात असं, त्यांना असं वाटतं आहे. पण मला खूप घाण बोलता येईल, मग असे बेछूट आरोप करेल, तर मी असे आरोप करेल त्यांच्यावर की त्यांना कळता मुश्किल होईल. म्हणून मी तुम्हाला एकदा म्हणतो की या बाबतीमध्ये माझी आपल्यालाच विनंती आहे की तुम्ही त्यांना विचारा की एकदा नार्को टेस्ट करायची का तुमची, सांगा तुम्ही तिथलं काय, कोणती ते रेस्ट हाऊसवरची काय भानगडे म्हणून. दुसरं विचारा, तुमच्या कोणती सीडी तुम्ही बघितली होती का? नुसतं तेवढं तिने हो म्हटलं तरी झालं, मी निवृत्त होईल राजकारणातून, मी राजकारणातून निवृत्त होईल. रक्षा खडसे थांबवत नाहीत का त्यांना? काय रक्षा खडसे थांबवत नाहीत का त्यांना हे सगळे आरोप? सांगा का, ते ऐकतात नाही ना, ते ऐकणार नाहीत, ते ऐकण्यासारखे नाही आहेत, ते त्यांच्या पुढे कोणीच बोलू शकत नाही घरामध्ये त्यांच्या. आधी एकनाथ खडसेंच्या हातात जिल्ह्याची सर्व सूत्र होती आणि आता सगळ्यांना माहिती की गिरीश महाजनांच्या हातात